विशेषतः आज आपण पाहतोय की या ठिकाणी रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं ही मोठ्या प्रमाणात हे सरकार आल्यानंतर सुरू झाली. आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील, आपले पालकमंत्री उदयजी असतील, आमचे रवी चव्हाणजी असतील, किंवा आता आमच्यासोबत अजितदादा देखील आले आहेत. आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की विशेषतः कोकणासारखा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला अधिकाधिक इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल. या ठिकाणी इतका पाऊस पडतो पण अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडतो, तो दुष्काळ आपल्याला कसं दूर करता येईल, या संदर्भात नवीन मानकं कशी तयार करता येतील, या सगळ्या गोष्टींकरता एक मोठा भर आपण दिलाय. आणि आताच रवींद्र चव्हाण साहेबांनी आणि उदयजींनी सांगितलं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रवी चव्हाण साहेबांनी अतिशय ताकदीने कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला आणि मुख्यमंत्र्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी रुपये हे या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याचा मोठा लाभ आमच्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या विविध प्रश्न आहेत त्या संदर्भातही काल आमची चर्चा झाली आणि त्याच्यावर एक कृती कार्यक्रम येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही तयार करणार आहोत.